कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर तब्बल 20 हून अधिक धोकादायक इमारती आहेत, त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दुर्घटना घडू शकते. कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तांनी या धोकादायक इमारतींना राहणाऱ्या नागरिकांना या इमारती मोकळ्या कराव्यात असा आदेश देखील बजावला आहे. मात्र इमारतीमधील नागरिक काही केल्या इमारती मोकळ्या करायला तयार नाहीत, त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेनं गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतीवर नोटीस लावून या इमारतीखाली नागरिकांनी उभं राहू नये असं आवाहन केलं आहे. या धोकादायक इमारतींचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. कोल्हापूर शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी झालेली आहे, पण कोल्हापूरकरांना धोकादायक इमारतीचा प्रश्न चांगलाच भेडसावतोय. कारण आपण पाहतो की कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिक्षेत्रामध्ये तब्बल 40 हून अधिक इमारती ज्या आहेत त्या धोकादायक आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेने या इमारतीवर नोटीस लावून या इमारती धोकादायक असल्याचं म्हटलेलं आहे. इतकंच नव्हे तर ज्या मार्गावरून विसर्जन मिरवणूक निघते त्या मार्गावरच्या 20 हून अधिक इमारती आहेत ते पूर्णपणे धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेनं या लोकांना या इमारती उतरून घ्याव्यात अशा प्रकारचं आवाहन केलं होतं, पण या लोकांनी त्या इमारती उतरून घेतलेल्या नाही आहेत. म्हणजे आहेत त्या कोणत्याही क्षणी ढासळू शकतात आणि दुर्घटना घडू शकते आणि ती त्याचबरोबर मुंबईसारखी परिस्थिती ओढावू शकते अशा प्रकारची एकूण स्थिती आहे. काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. मला सांगा, धोकादायक इमारतींचा प्रश्न किती गंभीर झाला आहे? मिरवणूक मार्गावरची जी इमारती आहेत त्याच्याबद्दल काय सांगा? ह्या जुन्या इमारती 100 वर्षापूर्वीच्या आहेत. त्या कॉर्पोरेशनला माहिती पण आहे, काही जणांनी नोटिसा पण दिलेल्या आहेत. मूळ मालकांनी नोटिसा दिलेत उतरून घ्या, पण कॉर्पोरेशन लक्ष देत नाही. आता तर अनंत चतुर्वेदी उद्याचं मिरवणूक आहे, कोसळले तर किती तर ॲक्सिडेंट होऊ शकतो. आपण पाहिलं की धोकादायक इमारतीचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेनं नोटीस बजावलेल्या आहे, पण हे सगळे लोक आहेत ते न्यायालयात गेल्यामुळं कोल्हापूर महानगरपालिकेला त्या इमारती उतरून घ्यायला अडचणी येत आहेत. त्यामुळे ह्या नागरिकांनी त्याचा विचार करून या इमारती उतरून घ्याव्यात, अन्यथा दुर्घटना घडायला वेळ लागणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेश, प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.